मराठेशाहीतील चौथा कर्तबगार पेशवा म्हणजे माधवराव बाळाजी बाजीराव व गोपिकाबाई यांचे हे दुसरे अपत्य. त्यांचा जन्म धारवाड जिल्ह्यातील सावनूर येथे झाला. थोरला भाऊ विश्वासराव याच्या पानिपत येथे झालेल्या अकाली मृत्यूमुळे बाळाजी बाजीरावाच्या मृत्यूनंतर माधवरावास 20 जुलै 1761 रोजी सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. सुरुवातीची 2-2.5 वर्ष पेशवा लहान म्हणून चुलता राघोबादादा उर्फ रघुनाथराव यांनी पेशवाईची सर्व कामे पाहिली. माधवराव पेशव्याने मराठ्यांची दक्षिणेतील सत्ता भक्कम केली, पण उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व त्याला म्हणावे तसे प्रस्थापित करता आले नाही. माधवराव पेशव्यांनी राज्यात निपक्षपाती न्याय पद्धती निर्माण करून प्रजाहिताच्या अनेक गोष्टी केल्या. आकस्मिक बळावलेल्या क्षयरोगाने माधवरावांची शारीरिक क्षमता खंडित झाली आणि याच आजारात ते थेऊर येथे ऐन तारुण्याच्या उमेदीत मरण पावले. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा कर्तबगार पुरुष होता. त्यांची समाधी पुणे जिल्ह्यातील थेऊर या अष्टविनायकापैकी एका गणपतीच्या गावी आहे.